कोण म्हणलं रिपीट करणार होता मॅडम तुम्ही? माझा आवाज येत नाही का तुम्हाला? आवाज येतोय का सगळ्यांना? येस मॅम, येस मॅम, येस मॅम. कोण म्हणलं रिपीट करणार आहे? तुम्ही काल सगळ्यांनी जे काय पॉइंट समजले नाहीत ते वाचलेत का? न्यूट्रलायझेशन कर्व आपला काल पॉइंट झालता. यस मॅम वाचले. यस मॅम वाचले. तुम्हाला समजलंय? हो मॅम, ग्राफ समजले मला. कोण, नाव काय तुमचं? अमीना, अमीना बागवान. ओके, काय समजले सांगू शकाल तुम्ही? यस मॅम. हाँ सांगा मैम. हिंदी में बोले तो चलेगा? हाँ हाँ चलेगा. इस सब के अंदर सब मेन पॉइंट ये है कि एसिड और बेस का कर्व कैसे होते हैं, कैसे स्टार्ट होता है. एसिड, अगर एसिड होगा, अगर पीएच वर्सेस वॉल्यूम फॉर एसिड, तो ग्राफ नीचे से ऊपर स्टार्ट होगा. और बेस अगर रहा तो ऊपर से नीचे. तो फर्स्ट ग्राफ हमारा था स्ट्रॉन्ग एसिड वर्सेस स्ट्रॉन्ग बेस. हमारे पास कोनिकल फ्लास्क में, मतलब ज्यादा क्वांटिटी में स्ट्रॉन्ग एसिड है, उसमें हमने ऐड किया स्ट्रॉन्ग बेस. फिर अकॉर्डिंग टू दिस, जब एसिड है हमारे पास तो ग्राफ कैसे स्टार्ट होगा? नीचे से ऊपर. जब हम स्ट्रॉन्ग बेस स्ट्रॉन्ग एसिड में मिक्स करेंगे तो ग्राफ नीचे से ऊपर स्टार्ट होगा. ये हो गया हमारा फर्स्ट स्ट्रॉन्ग एसिड वर्सेज स्ट्रॉन्ग बेस. और उसका उल्टा मतलब अपोजिट ग्राफ आएगा. और मैम उसके जो कैलकुलेशन पॉइंट है ना, पीएच वैल्यू, वो मैंने कुछ नहीं एक्सप्लेन किया, लेकिन समझ में आया मेरे को. ओके गुड. बाकीचे सगळे समजले तुम्हाला? स्ट्रॉंग एसिड स्ट्रॉंग बेस, वीक एसिड स्ट्रॉंग बेस, सगळे समजलेत ग्राफ? अमीना गुड, तुम्हाला समजले तर सगळे ग्राफ. बघा पहिला ग्राफ आपण अजून एकदा रिपीट करूया. तुम्हाला फक्त मी थोडक्यात सांगते काय घेणार आहे आपण. बघा तर आपण टायट्रेशन करतोय स्ट्रॉंग ऍसिड आणि न्यूट्रलायझेशन कर्व म्हणजे काय? आपण त्या जे काय ऍसिड आणि बेस घेणार आहे त्याचं काय करणार आहे, कॉन्सन्ट्रेशन चेक करणार आहे आपण. ऍसिड आणि बेसचं कॉन्सन्ट्रेशन फाइंड आउट करणार आहे न्यूट्रलायझेशन कर्व वरून. आपण म्हणजे किती कॉन्सन्ट्रेशन घेतलंय आपण ते आपल्याला टायट्रेशन ब्युरेट मध्ये जे काही सोल्युशन घेणार आहे आपण ते तर आपल्याला माहितच असणार आहे. किती नोन क्वांटिटी म्हणजे आपल्याला माहित असणार आहे ती किती क्वांटिटी मध्ये किंवा त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती घेतलंय आपण. तर आपल्याला कोनिकल फ्लास मधलं कॉन्सन्ट्रेशन माहित नसणार आहे आपण, ते काय असणार आहे, अननोन कॉन्सन्ट्रेशन असणार आहे. तर बघा फर्स्ट ग्राफ आपण काल बघितलेला, टायट्रेशन ऑफ स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस. माझा आवाज सगळ्यांना येतोय? यस मॅम. ओके तर बघा आपण काल स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसचं टायट्रेशन बघितलेलं. यामध्ये काय बघितलेलं? स्ट्रॉंग ऍसिड ऍडेड टू स्ट्रॉंग स्ट्रॉंग बेस ऍडेड टू स्ट्रॉंग ऍसिड. जेव्हा आपण स्ट्रॉंग बेस ऍड करतोय स्ट्रॉंग ऍसिड मध्ये, म्हणजे ह्यामध्ये नेमकं काय होतं बघा. आपण जेव्हा ग्राफ घेतोय कोनिकल फ्लास्क घेणार आहे आपण आणि ब्युरेट मधलं नॉन कॉन्सन्ट्रेशन असणारं जे सोल्युशन आहे ते घेणार आहे. आणि पीएच आपण जे काही इथं बघा, टायट्रेशन आपण असं करतो, ही ब्युरेट आहे आणि ही कोनिकल फ्लास्क आहे. जेव्हा आपण स्ट्रॉंग बेस ऍड करतोय स्ट्रॉंग ऍसिड मध्ये, म्हणजे काय करणार आहे, स्ट्रॉंग बेस जो आहे तो काय करणार आहे, ब्युरेट मध्ये घेणार आहे आणि स्ट्रॉंग ऍसिड कोनिकल फ्लास्क मध्ये.
एकदा असं करायचं, स्ट्रॉंग बेस ब्युरेट मध्ये घ्यायचा आणि स्ट्रॉंग ऍसिड कोनिकल फ्लास्क मध्ये, आणि एकदा स्ट्रॉंग ऍसिड ब्युरेट मध्ये आणि स्ट्रॉंग बेस जो आहे तो काय कोनिकल फ्लास्क मध्ये, असं म्हणजे आपण इथं दोन वेळा टायट्रेशन केले बघा. प्रत्येक ग्राफचं हॅलो मॅम. तर बघा कॉल आल्यामुळं आवाज आला नाही तुम्हाला, लेक्चर स्टॉप झालं. तर बघा आवाज येतो का सगळ्यांना माझा आता? यस मॅम. ओके, तर बघा आपण काय बघितलेलं, टायट्रेशन ऑफ स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसचं. ह्यामध्ये आपण काय करणार आहे, एकदा स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस घेऊन टायट्रेट करणार, म्हणजे ब्युरेट मध्ये एकदा स्ट्रॉंग ऍसिड घेणार आणि कोनिकल फ्लास्क मध्ये स्ट्रॉंग बेस घेणार, टायट्रेशन करणार, त्याचा जो काही ग्राफ येईल तो आपण काढणार, आणि नंतर स्ट्रॉंग बेस ब्युरेट मध्ये घेणार आणि स्ट्रॉंग ऍसिड कोनिकल फ्लास्क मध्ये. समजतंय? ते घेऊन आपण दोन ग्राफ येणार ह्याचे, स्ट्रॉंग बेस ऍडेड इन टू स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग ऍसिड ऍडेड टू स्ट्रॉंग बेस. तर बघा ह्याचं काय करणार आहे आपण, स्ट्रॉंग ऍसिड असणार आहे ते हाय कॉन्सन्ट्रेशन मध्ये असणार आहे आणि स्ट्रॉंग बेस असणार आहे ते काय असणार आहे, न्यूट्रल, म्हणजे पीएच काय असणार आहे त्याचा कमी असणार आहे पीएच, आणि स्ट्रॉंग सॉरी पीएच काय असणार आहे जास्त असणार आहे, आणि स्ट्रॉंग ऍसिडचा पीएच काय असणार आहे कमी असणार आहे. मग जस जसं आपण स्ट्रॉंग बेस ऍड करत जाऊ ऍसिड मध्ये तेव्हा ऍसिडचा पीएच काय होणार आहे, कमी होत जाणार आहे, म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी कमी होत जाणार आहे, आणि जस जसे पॉइंट येतील तस तसे आपल्याला या ग्राफवर प्लॉट करायचे. आणि जेव्हा आपण टायट्रेशन करतोय स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसचं,
तेव्हा एक कॉन्स्टंट व्हॅल्यू येईल, म्हणजे जेव्हा आपण टायट्रेट करतो तेव्हा तीच व्हॅल्यू येईल, किंवा कलरलेस सोल्युशन किंवा परमनंट एकदम कलर येईल तेव्हा हा जो आहे तो इक्विव्हॅलन्स पॉईंट, म्हणजे कॉन्स्टंट तीच व्हॅल्यू राहणार. इक्विव्हॅलन्स पॉईंट बघा इथं कितीच्या दरम्यान आलाय, 6 आणि 8 दरम्यान इक्विव्हॅलन्स पॉईंट आलाय. तर मग जसजसं आपण टायट्रेशन करू तेव्हा आपल्याला एक कॉन्स्टंट ही मिळेल, पॉईंट मिळेल. आणि जेव्हा आपण आणि जसजसं टायट्रेशन करत जाऊ तसं हाय म्हणजे त्याची व्हॅल्यू काय होईल, पीएच ची वाढत जाईल. म्हणजे पीएच चा ग्राफ काय होईल, आपण ग्राफ घेताना तो वर वर सरकत जाईल. बघा इथं खालून ग्राफ चालू झालाय, म्हणजे हे काय आहे, हा स्ट्रॉंग ऍसिड. आणि इथं बघा स्ट्रॉंग बेस, म्हणजे आता इथून काय झालाय आपला ग्राफ वरून चालू झालाय. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, कसा पीएच येतोय त्याचा, त्या फक्त व्हॅल्यू घ्यायचे आणि इथं ग्राफ प्लॉट करायचा आपल्याला. आता बघा पीएच ची रेंज किती घेतली आपण, 2, 4, 6, 8 आणि इथं काय असणार आहे एक्स ऍक्सिस वर काय असणार आहे व्हॉल्यूम, म्हणजे कोनिकल फ्लास्क मधलं कॉन्सन्ट्रेशन असणार आहे, किती आपण घेणार आहे कॉन्सन्ट्रेशन, 5, 10, 15, 20 म्हणजे आपण किती एम एल घेतोय, 5 ml, 10 ml, 15 ml, 20 ml, 25 ml असं. तर बघा सगळे टायट्रेशन आपल्याला अशीच करायचे. आता स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस झालं, ही कोनिकल फ्लास्क मधले आपण घेतलं. बघा इथं दिले स्टँडर्ड सोल्युशन आहे हे, म्हणजे स्टँडर्ड सोल्युशन मीन्स व्हॉट, स्टँडर्ड सोल्युशन मीन्स व्हॉट, स्टँडर्ड सोल्युशनची डेफिनेशन बघितलेली आपण युनिट फर्स्ट मध्ये, काय सांगितलेले स्टँडर्ड सोल्युशन म्हणजे, सोल्युशन कंटेन नोन अमाउंट ऑफ रिएक्टंट. ओके गुड. तर बघा जिथे आपल्याला ज्या सोल्युशनचं आपल्याला कॉन्सन्ट्रेशन माहित आहे त्याचं काय, ते काय असणार आहे स्टँडर्ड सोल्युशन असणार आहे. आणि सॅम्पल टू बी टायट्रेटेड विथ इंडिकेटर, बघा इथे इंडिकेटर टाकून आपण काय केले टायट्रेशन केले. आणि हे काय आहे ब्युरेट स्टँड, हे जे काय आहे स्टॉप कॉक आहे. स्टॉप कॉकचा युज काय आहे, आपण जे काय ब्युरेट मधून येणारं सोल्युशन आहे ते काय करतो कंट्रोल करतो, जास्त फ्लो होऊ नये, म्हणजे जेवढं पाहिजे तेवढंच घेणार आपण ह्यामध्ये टायट्रेशन करताना. प्रॅक्टिकलचा व्हिडिओ टाकलेला सगळ्यांनी बघितलं का, दिसतोय का मोबाईल मध्ये सगळ्यांच्या? ओके. तर बघा टायट्रेशन ऑफ वीक बेस आणि स्ट्रॉंग ऍसिड, आता ह्यामध्ये काय घेणार आहे आपण, 100 ml ऑफ एक्विअस अमोनिया विथ 100 ml पॉइंट नॉर्मल HCl, वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस. ह्याच कॅल्क्युलेशन आपल्याला करायचंय नंतर पीएच च. देन बघा ग्राफ असा येईल, सेम व्हॅल्यू घ्यायची आपल्याला एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. आणि एक्स ऍक्सिस वर आपण काय करतोय स्ट्रॉंग ऍसिड ऍड करतोय स्ट्रॉंग बेस मध्ये, सेम तसंच टायट्रेशन करायचं. आता जसं सांगितलं ब्युरेट मध्ये काय घेणार, कोनिकल फ्लास्क मध्ये काय घेणार, सेम तसं घेऊन टायट्रेशन करून ज्या काही व्हॅल्यू येतील एका एका पॉइंटला तुम्हाला एकदम कॉन्स्टंट व्हॅल्यू मिळत जातील, की ऍड केलं तरी काय फरक पडणार नाही. आणि जेव्हा ते म्हणजे लिमिटच्या बाहेर जाईल तेव्हा हे काय होईल ग्राफ खाली खाली, म्हणजे खाली हे होणार, वरून चालू झालाय हा ग्राफ, म्हणजे काय बेस आहे. वीक ऍसिड आणि वीक बेस मध्ये पण सेम असंच करायचं. ह्यामध्ये वीक ऍसिड काय घेतले बघा, ऍसिटिक ऍसिड 0.1 नॉर्मल ऍसिटिक ऍसिड आणि 0.1 नॉर्मल अमोनिया घेतलाय वीक बेस म्हणून. ह्यामध्ये सेम असंच करायचंय, वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस, हे इम्पॉर्टंट टायट्रेशन आहे बरं का, वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस. ह्यामध्ये टायट्रेशनच्या अगोदर काय होतं, ड्युरिंग टायट्रेशन, टायट्रेशन मध्ये काय होतं आणि एंड पॉइंट आपल्याला कसा मिळतो ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. आणि आफ्टर एंड पॉइंट, आफ्टर एंड पॉइंटने त्याचा जो ग्राफ आहे तो असा प्लॉट करायचा आहे. तर बघा वीक ऍसिड आहे इथं, स्ट्रॉंग बेस कशात ऍड केलाय, वीक ऍसिड मध्ये.
तर आपल्याला इक्विवेलेंस पॉइंट कशामध्ये दरम्यान मिळणार आहे 8 आणि 10, त्यामध्ये इक्विवेलेंस पॉइंट मिळणार आहे. बघा नेक्स्ट कुठला होता पॉइंट, टायट्रेशन कर्व ऑफ पॉलीबेसिक ऍसिड. पॉलीबेसिक ऍसिड म्हणजे काय, आपण मिक्सचर ऑफ ऍसिड घेणार आहे, ऍसिडचं मिक्सचर. इथं काल तुम्हाला रिएक्शन सांगितलेली. नेक्स्ट बघा इथं ग्राफ असा येणार आहे, फर्स्ट इक्विव्हॅलन्स पॉइंट आणि सेकंड इक्विव्हॅलन्स पॉइंट. म्हणजे मिक्सचर ऑफ ऍसिड असल्यामुळे एका ऍसिडचा जे काय आपण ऍसिड ऍड करणार आहे, दोन ऍसिड ऍड करणार किंवा ऍसिटिक ऍसिड HCl ऍड केले समजा, तर हा इक्विव्हॅलन्स पॉइंट आहे ऍसिटिक ऍसिड आणि हा ग्राफ आहे HCl चा, असे ग्राफ येणार आहेत तुमचे. नेक्स्ट बघा नॉन एक्वियस टायट्रेशन. नॉन एक्वियस टायट्रेशन मध्ये काय सांगितलेलं, कोण थोडक्यात सांगेल नॉन एक्वियस टायट्रेशन म्हणजे काय सांगितलेलं? टायट्रेशन ऑफ सबस्टन्स डिझॉल्व्ड इन नॉन एक्वियस सॉल्व्हेंट्स. टायट्रेशन काय करायचंय, नॉन एक्वियस सॉल्व्हेंट मध्ये करायचं सबस्टन्स. ओके अजून कोण सांगेल? मॅडम आवाज येत नाही तुमचा. तर बघा नॉन एक्वियस टायट्रेशन आपण कशामुळे कशासाठी करतो, आपल्याला अनालिसिसची डेफिनेशन मी सांगितलेली फर्स्ट फर्स्ट लेक्चरला. अनालिसिस म्हणजे काय, कसं करणार आपण ड्रग्स एखाद्या अनालिसिस करायचं आपल्याला, ते तुम्हाला मी सांगितलेलं. तर बघा ह्यामध्ये काय करणार आहे आपण, जे कंपाऊंड किंवा जे प्रोडक्ट जे वॉटरमध्ये सोल्युबल नाहीत त्यांचं टायट्रेशन आपण कसं करणार आहे, नॉन एक्वियस टायट्रेशन द्वारे आपण त्याचं टायट्रेशन करणार आहे. जे प्रोडक्ट वॉटरमध्ये सोल्युबल नाहीत त्यांचं आपल्याला अनालिसिस करायचंय, तर त्याचं आपण कसं करणार, नॉन एक्वियस टायट्रेशन द्वारे करणार. म्हणजे नॉन एक्वियस टायट्रेशन मध्ये काय घेणार आपण, एक्झाम्पल काय आहे त्याचे, ग्लॅसिल ऍसिटिक ऍसिड, पिक्रिक ऍसिड, जे काय हे जे काय आहे ते वॉटरमध्ये सोल्युबल नाहीयेत. तर बघा काल आपण बघितलेलं नॉन एक्वियस, सॉरी तुम्हाला एक अजून एक सांगायचं राहिलं, आपण न्यूट्रलायझेशन कर्व बघितलेलं. तर आपल्याला न्यूट्रलायझेशन कर्व म्हणजे काय, तुम्ही डेफिनेशन काय लिहिणार न्यूट्रलायझेशन कर्व मीन्स व्हॉट, तुम्हाला जर असा क्वेश्चन आला न्यूट्रलायझेशन, डिफाईन न्यूट्रलायझेशन कर्व, तर डेफिनेशन काय लिहिणार तुम्ही त्याची? समर्थ वगैरे नाहीयेत का लेक्चर मध्ये? ते आकाश कणोजी, इट इज अ कर्व ऑफ, इट इज अ प्लॉट ऑफ पीएच अगेन्स्ट द वॉल्यूम ऑफ अल्कली ऍडेड इज नोन एज न्यूट्रलायझेशन. ओके गुड, तर तुम्ही डेफिनेशन अशी लिहिणार आहे कर्व बिटवीन, कशाच्या बिटवीन कर्व आहे, पीएच ऑफ टायट्रंट अँड टायट्रंट अँड व्हॉल्यूम ऑफ टायट्रंट यूज इन ऍसिड बेस्ड टायट्रंट. समजले, व्हॉल्यूम कशावर असणार आहे, वाय एक्सिस वर, आणि टायट्रंट जे काय असणार आहे ते कशामध्ये कशावर असणार आहे, एक्स ऍक्सिस वर, म्हणजे पीएच, टायट्रंटचा पीएच. तर बघा नॉन एक्वियस टायट्रेशन म्हणजे काय, नॉन एक्वियस टायट्रेशन इज अ टायट्रेशन ऑफ सबस्टन्सेस डिझॉल्व्ड इन नॉन एक्वियस सॉल्व्हंट. जे काय सबस्टन्सेस नॉन एक्वियस सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व आहेत नॉन एक्वियस मध्ये, त्याचंच आपण टायट्रेशन करणार आहे इथं. म्हणजे जे वॉटरमध्ये सोल्युबल नाही, जे प्रोडक्ट किंवा कंपाऊंड जे वॉटरमध्ये सोल्युबल नाही त्याचं आपण अनालिसिस कसं करणार आहे, नॉन एक्वियस टायट्रेशन द्वारे त्याचं अनालिसिस करणार आहे आपण.
It is a most हे काल बघितलेलं आपण. The these compounds have weak solubility, weak reactivity. हेची काय असते? Solubility weak असते, weak react करते in aqueous medium. It gives poor end point in aqueous solution. हे काय करते? Aqueous solution मध्ये poor end point दाखवते. काय काय? Weak solubility, weak reactivity in aqueous medium. Aqueous medium मध्ये कसे आहेत? Weak soluble आणि weak reactivity. हे रनिंग नोट्स काढताय ना सगळेजण? रनिंग नोट्स काढा. But frequently gives more satisfactory end point when titration are carried out than aqueous media. Also, water has amphoteric in nature. Amphoteric in nature compete with weak acid, weak base in regard to proton donation. Proton donation and proton acceptor. तर बघा आपल्याला ह्यामध्ये सॉल्व्हंटचे टाइप्स बघायचे कोणते कोणते आहेत. सॉल्व्हंट कोणते कोणते आहेत? एम्पोटेरिक आहे, प्रोटोफिलिक, प्रोटोजेनिक, असे जे काही सॉल्व्हंटचे टाइप आहेत तर ते बघायचेत आपल्याला. आणि कुठला सॉल्व्हंट प्रोटॉन ऍक्सेप्ट करतोय, कुठला सॉल्व्हंट प्रोटॉन डोनेट करतोय. तर बघा काल रिएक्शन बघितलेली आपण. रिएक्शन अकॉर्ड नॉन एक्वियस टायट्रेशन कॅन बी एक्सप्लेन बाय मीन्स लॉरी सॉरी ब्रॉनस्टेड लॉरी थेअरी. हे काय? लॉरी ब्रॉनस्टेड लॉरी थेअरी नुसार आपण ह्याचं हे करणार आहे. ब्रॉनस्टेड लॉरी थेअरी मध्ये काय सांगितलंय? ऍसिड काय करतं? प्रोटॉन डोनेट करतं की ऍक्सेप्ट करतं? डोनेट करतं. ऍसिड काय करतं? प्रोटॉन डोनेट करतं. आणि बेस काय करतं? प्रोटॉन ऍक्सेप्ट. तर त्या ह्यामध्ये पण आपल्याला सेम हेच बघायचंय. नेक्स्ट बघा, सॉल्व्हंट इन ऍक्वियस टायट्रेशन. द एबिलिटी ऑफ सबस्टान्सेस टू ऍक्ट ऍज अ ऍसिड ऑर बेस विल व्हेरी मच डिपेंड ऑन द चॉईस ऑफ सॉल्व्हंट सिस्टीम. तर हे जे काय आपण चूज करणार आहे त्याची ऍबिलिटी बघणार आहे ऍसिड आणि बेसची. तर ते कशावर डिपेंड आहे? आपण कोणती सॉल्व्हंट सिस्टीम यूज करणार आहे, कोणती सॉल्व्हंट सिस्टीम घेणार आहे त्यावर काय असणार आहे ऍसिड आणि बेसची ऍबिलिटी डिपेंड असणार आहे. कसं डिपेंड असणार आहे? म्हणजे एखादा ऍसिड प्रोटॉन डोनेट करते किंवा बेस प्रोटॉन ऍक्सेप्ट करतोय. एखाद्या सॉल्व्हंट मध्ये असं पण आहे की फक्त प्रोटॉन डोनेट करतोय पण ते बेसिक नेचर दाखवते. नेक्स्ट बघा, द सॉल्व्हंट युज्ड फॉर नॉन एक्वियस टायट्रेशन शुड बी नॉन टॉक्सिक अँड रिमेन लिक्विड ऍट टाइम ऑफ अनालिसिस. हे जे काही सॉल्व्हंट आहेत ते नॉन टॉक्सिक असणार आहेत, म्हणजे टॉक्सिक नसणार आहे. समर्थ मठ, आवाज येत नाही का तुम्हाला? येतो मॅम. तर बघा, प्रॉपर्टीज काय आहेत नॉन ऍक्वियस सॉल्व्हंट. प्रॉपर्टीज ऑफ नॉन ऍक्वियस सॉल्व्हंट, फर्स्ट काय आहे? कॅपेबिलिटी ऑफ सेल्फ डिसोसिएशन. म्हणजे काय त्याची आपण कॅपेबिलिटी चेक करणार आहे. द सॉल्व्हंट सच एज इथेनॉल अँड वॉटर विच अंडर गो सेल्फ डिसोसिएशन अँड अंडर गो सॉल्वेटेड प्रोटॉन आर सेड टू बी डिसोसिएशन सॉल्व्हंट. तर इथं बघा, वॉटरची रिएक्शन झाली आहे. इथं एरो करायचं राहिलंय. वॉटरची वॉटर डिसोशिएट झाल्यावर कोणते कोणते आयन मिळणार आहेत? एच प्लस आयन आणि ओ एच मायनस आयन मिळणार आहेत आपल्याला. म्हणजे ह्यानं काय केलं? गिव्ज प्रोटॉन, प्रोटॉन देऊन टाकला. सम ऑफ सॉल्व्हंट लाईक ऍसिड, ऍसिटिक अनहायड्राइड विथ डिसोशिएटेड विदाउट प्रोडक्शन ऑफ सॉल्वेटेड प्रोटॉन आर सेड टू बी नॉन डिसोशिएटिंग सॉल्व्हंट. इट गिव्ज ऍसिटेट आयन अँड डिसोशिएशन आयन अँड ऍसिटायलम. तर बघा, ह्यामध्ये रिएक्शन काय सांगितले? ऍसिटिक ऍसिडची रिएक्शन सांगितली. ऍसिटिक ऍसिडची रिएक्शन कोणासोबत होणार आहे? ऍसिटिक ऍसिडची रिएक्शन कशा सोबत होणार आहे? ऍसिटिक ऍसिडची समजा रिएक्शन झाली तर ह्यामध्ये काय फॉर्म होणार आहे? काय फॉर्म होणार आहे? सॉल्वेटेड प्रोटॉन. इट गिव्ह नॉन डिसोसिएटिंग सॉल्व्हंट and it gives dissociation ion and acetylum ion.
एसिटाइलम आयन जे काय असणार आहे सी एच थ्री सी ओ ओ मायनस हे जे काय आहे एसिटाइलम आयन ते आपल्याला भेटणार आहे जेव्हा ऍसिटिक ऍसिडची रिएक्शन होईल तेव्हा. हँड रिटन नोट्स मध्ये दिले मी, पीपीटी मध्ये नाही टाकली रिएक्शन. नेक्स्ट बघा, ऍज द आयोनिक प्रोडक्ट सॉल्व्हंट इज ऑफ डिसोसिएटिंग लेस कम्पेअर विथ नॉन डिसोसिएटिंग सॉल्व्हंट. डिसोसिएटिंग सॉल्व्हंट विथ सॉल्वेटेड प्रोटॉन प्रेफरेबली यूज्ड इन द नॉन एक्वियस टाइट्रंट. म्हणजे ह्यामध्ये जे काय आयोनिक प्रोडक्ट आपल्याला भेटणार आहे डिसोसिएटिंग लेस कम्पेअर्ड टू नॉन डिसोसिएटिंग सॉल्व्हंट, ते काही डिसोसिएट झालेले कंपाऊंड आहेत त्याच्या नॉन डिसोसिएटिंग सॉल्व्हंटच्या कम्पेअर कमी असणार आहे. डिसोसिएटिंग म्हणजे सेल्फ डिसोसिएट होते सॉल्व्हंट, ते लेस कम्पेअर टू नॉन डिसोसिएटिंग सॉल्व्हंट. डिसोसिएटिंग सॉल्व्हंट इट विथ सॉल्वेटेड प्रोटॉन प्रेफरेबली यूज्ड नॉन एक्वियस टायट्रेशन. डिसोसिएट म्हणजे डिसोसिएट होते म्हणजे काय होते डिझॉल्व्ह होते त्यात नॉन एक्वियस सोल्युशन मध्ये पूर्णपणे. मग ते सॉल्व्हंट काय प्रेफर करणार नॉन एक्वियस टायट्रेशन, जे नॉन एक्वियस टायट्रेशन मध्ये डिझॉल्व्ह होते ते. देन नेक्स्ट बघा सेकंड, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू अपोजिटली चार्ज्ड पार्टिकल इट गिव्ह क्लोम्स लॉ इक्वेशन एज पर द इक्वेशन. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट काय आहेत बघा, त्यांचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन अपोजिट चार्ज काय होते अट्रॅक्ट होते म्हणजे प्लस मायनस आयन अट्रॅक्ट होणार पार्टिकल गिव्ह बाय क्लोम्स लॉ काय सांगते बघा, F is equal to minus E square divided by dr square. हा काय क्लोम्स लॉच इक्वेशन आहे. देन बघा E म्हणजे काय सांगितलंय इलेक्ट्रॉनिक चार्ज. E काय इलेक्ट्रॉनिक चार्ज, जो काय सॉल्व्हंटचा इलेक्ट्रॉनिक चार्ज आहे तो आपल्याला इथे घ्यायचा आहे. देन नेक्स्ट बघा D काय डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ द मीडियम. D काय डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ मीडियम. देन R डिस्टन्स बिटवीन टू आयन्स, दोन आयन मधला डिस्टन्स आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचा आहे. F इज इक्वल टू ई स्क्वेअर मायनस ई स्क्वेअर डिवायडेड बाय डी आर स्क्वेअर. अँड द वर्क रिक्वायर्ड फॉर द सेपरेशन ऑफ टू आयन्स कॅन बी कॅल्क्युलेटेड ऍज, दोन आयन सेपरेट झाल्यावर दीज टू आयन्स कॅन बी कॅल्क्युलेटेड. सेपरेशन ऑफ टू आयन्स, जेव्हा दोन आयन सेपरेट होतील तेव्हा
मेहक शेख सॉरी मैम सुकुल ते झालं हसायला काय झालं तुम्हाला सुकून झालं की खरच पाठवले तुम्ही नाही मॅम चुकून आले ते तर बघा थर्ड काय ऍसिड बेस कॅरेक्टर ऑफ द सॉल्व्हंट सॉरी बघा एक मिनिट फर्स्ट कॅपॅसिटी ऑफ द सेल्फ डिसोसिएशनची लास्ट लाईन नाही समजली हा हे नाही ती नाही नेक्स्ट हा हे मॅम येस मॅम ते नाही समजलं तर बघा आयोनिक प्रोडक्ट आहेत ते जे काय सॉरी फोन कॉलेजचा फोन आल्यामुळे आयोनिक प्रोडक्ट मिळणार आहे जे काय सॉल्व्हंट रिएक्शन करून आयोनिक सॉल्व्हंट जे काय मिळणार आहे ते लेस डिसोसिएट असणार आहे ऍज कम्पेअर टू समजतंय तुम्हाला जेव्हा ऍसिटिक ऍसिडची जेव्हा रिएक्शन होईल तेव्हा काय मिळते आपल्याला आयोनिक लेस डिसोसिएट कमी डिसोसिएट असणार म्हणजे कमी डिझॉल्व्ह असणार आहेत ऍज कम्पेअर टू नॉन डिसोसिएट जे काय सोल्युशन होणार नाही किंवा त्या सॉल्व्हंट मध्ये नॉन डिसोसिएट मध्ये ते काय असणार आहेत डिसोसिएटिंग लेस कम्पेअर टू नॉन डिसोसिएटिंग सॉल्व्हंट अँड डिसोसिएटिंग सॉल्व्हंट विथ सॉल्वेटेड प्रोटॉन जे काय डिसोसिएटिंग सॉल्व्हंट आहेत ते काय होणार आहे विथ सॉल्वेटेड प्रोटॉन प्रेफरेबली युज्ड इन द नॉन अकव्हियस टायट्रेशन डिसोसिएटिंग सॉल्व्हंट काय आहेत विथ जे काय ते प्रोटॉन मिळेल ते सॉल्वेटेड प्रोटॉन प्रेफरेबली युज्ड इन द नॉन अकव्हियस टायट्रेशन तर ते जे काय प्रोटॉन डिसोसिएट झाले ते प्रेफर काय करणार नॉन अकव्हियस टायट्रेशन प्रेफर करणार समजलं yes, तर बघा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट मध्ये काय बघितलं आपण अपोजिटली चार्ज काय करतात अट्रॅक्ट करतात आणि हे काय करतात क्लोम्स लॉ इक्वेशन इट गिवन बाय क्लोम्स लॉ इक्वेशन ह्यामध्ये काय दिले क्लोम्स लॉचं इक्वेशन दिलेलं आहे काय दिलेलं आहे एफ इज इक्वल टू मायनस ई आर स्क्वेअर डिवायडेड बाय डी आर स्क्वेअर तर ई काय इलेक्ट्रॉनिक चार्ज डी काय डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ मिडियम आणि आर काय डिस्टन्स बिटवीन टू आयन्स तर ह्यामध्ये दोन सेपरेटेड आयन्सचं कॅल्क्युलेशन कसं करणार आहे आपण डब्ल्यू इज इक्वल टू ई स्क्वेअर मायनस डी आर स्क्वेअर थर्ड बघा ऍसिड बेस कॅरेक्टर ऑफ द सॉल्व्हंट ऍसिड बेसचं कॅरेक्टर असणार सॉल्व्हंट काय काय बघा द ऍसिड बेस कॅरेक्टर ऑफ द नॉन सॉल्व्हंट आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ डोनेशन ऑफ ऍक्सेप्टन्स ऑफ द ऑफ प्रोटॉन ऍज पर कन्सेप्ट ऑफ ब्रॉन्स्टेड लॉरी थेअरी तर ह्यामध्ये काय असणार आहे ऍसिड काय करणार आहे प्रोटॉन डोनेट करणार आहे की बेस प्रोटॉन ऍक्सेप्ट करणार आहे ह्यामध्ये आपल्याला बघायचं आहे लॉरी ब्रॉन्स्टेड थेअरीद्वारे यामध्ये बघा द ऍक्वियस सॉल्व्हंट आर कॅरेक्टराइज्ड इन टू फोर टाइप्स चार टाइप आहेत ऍक्वियस सॉल्व्हंटचे ऍप्रोटिक सॉल्व्हंट प्रोटोफिलिक सॉल्व्हंट प्रोटोजेनिक आणि एम्फोटेरिक सॉल्व्हंट तर बघा तुम्हाला क्वेश्चन पण विचारला जाऊ शकतो टाइप्स ऑफ सॉल्व्हंट टाइप्स ऑफ नॉन ऍक्वियस सॉल्व्हंट किंवा प्रॉपर्टीज मेन्शन करायचं जर तुम्हाला समजा असा क्वेश्चन दिला ब्रीफ आत्ताच मी सांगते जर असाइनमेंट मध्ये हा जर क्वेश्चन आला तर मला नंतर विचारायचं नाही मॅडम ही कसं लिहायचंय म्हणून तर बघा नॉन ऍक्वियस ब्रीफ एक्सप्लेन नॉन ऍक्वियस टायट्रेशन जर तुम्हाला असा क्वेश्चन आला तर काय करायचंय तुम्हाला नॉन ऍक्वियस टायट्रेशनच्या प्रॉपर्टीज जे काय मी वर सांगितलं फर्स्ट इंट्रोडक्शन हे लिहायचंय नॉन ऍक्वियस टायट्रेशन म्हणजे काय नंतर त्याच्या प्रॉपर्टीज कोणते कोणते सॉल्व्हंट आपण युज केलेत नॉन ऍक्वियस सॉल्व्हंट कोणते कोणते सॉल्व्हंट म्हणजे कसे सॉल्व्हंट आपण युज करणार आहे नॉन ऍक्वियस टायट्रेशन मध्ये आणि त्याच्या प्रॉपर्टीज आणि हे जे काही सॉल्व्हंट आपण युज करणार आहे ते सॉल्व्हंटचे चार टाईप ऍप्रोटिक सॉल्व्हंट प्रोटोफिलिक प्रोटोजेनिक आणि एम्फोटेरिक हे सगळे एक्सप्लेन करायचे त्यामध्ये नंतर फर्स्ट बघा ऍप्रोटिक सॉल्व्हंट ऍप्रोटिक सॉल्व्हंट मध्ये काय बघा ऍप्रोटिक सॉल्व्हंट आर कन्सिडर्ड ॲज अ केमिकली न्यूट्रल ऑर व्हर्च्युअली अनरिएक्टिव्ह अंडर द कंडिशन एम्प्लॉय हे काय आहेत
केमिकली न्यूट्रल आहेत व्हर्च्युअली अंड रिएक्टिव अंडर द कंडिशन एम्प्लॉयड. एक्झाम्पल काय सांगितलेत बघा, पिक्रिक ऍसिड, बेन्झिन, क्लोरोफॉर्म आणि टोल्युइन. द पजेसेस लो डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट डू नॉट कॉज आयोनायझेशन इन सोल्यूट अँड डू नॉट अंडर गोज रिएक्शन विथ ऍसिड आणि बेस. ऍप्रोटिक सॉल्व्हंट आर फ्रिक्वेंटली यूज टू डायल्यूट रिएक्शन मिक्सचर. हे जे काय ऍप्रोटिक सॉल्व्हंट आहेत आर फ्रिक्वेंटली यूज डायल्यूट रिएक्शन मिक्सचर. ऍप्रोटिक सॉल्व्हंट म्हणजे थोडक्यात काय बघा, हे प्रोटॉन काय करते, डोनेट करत नाही. ऍप्रोटिक सॉल्व्हंट काय करते, प्रोटॉन डोनेट पण करत नाहीत आणि ऍक्सेप्ट पण करत नाहीत. हे काय आहेत, फक्त केमिकली न्यूट्रल आहेत, अनरिएक्टिव्ह कंडिशन मध्ये असते, म्हणजे रिएक्ट होत नाहीत. प्रोटॉन डोनेट पण करत नाहीत आणि ऍक्सेप्ट पण करत नाहीत. देन नेक्स्ट बघा, प्रोटोफिलिक सॉल्व्हंट. प्रोटोफिलिक सॉल्व्हंट आर अ सबस्टान्सेस विच पजेसेस हाय अफिनिटी फॉर प्रोटॉन्स. प्रोटोफिलिक सॉल्व्हंट म्हणजे काय सांगितलंय बघा, ओव्हरऑल रिएक्शन कॅन बी रिप्रेझेंटेड ऍज एच बी मीन्स काय दिलंय, ऍसिड. सॉल्व्हंट म्हणजे काय, बेसिक सॉल्व्हंट म्हणजे ऍसिड आणि बेसची रिएक्शन होणार आहे. इथं काय भेटणार आहे, सॉल्वेटेड प्रोटॉन प्लस, आणि बी मायनस म्हणजे काय भेटणार आहे, इथं कॉन्ज्युगेट बेस ऑफ ऍसिड एच प्लस इथं दिलंय. म्हणजे याने काय केलंय, प्रोटॉन ऍक्सेप्ट केलंय. प्रोटॉन काय केलंय, प्रोटोफिलिक सॉल्व्हंट ना प्रोटॉन ऍक्सेप्ट केलंय. बघा इथं ऍसिड बेसची रिएक्शन होऊन काय दिलंय, एच प्लस आयन इथं भेटलाय. म्हणजे काय केलंय ना, प्रोटॉन ऍक्सेप्ट केलं. प्रोटोफिलिक सॉल्व्हंट काय करते, प्रोटॉन ऍक्सेप्ट करते. द इक्विलिब्रियम इन रिव्हर्सिबल रिएक्शन विल बी जनरली इन्फ्ल्युज्ड बाय द नेचर ऑफ ऍसिड अँड द सॉल्व्हंट. ही जर रिएक्शन रिव्हर्सिबल रिएक्शन आहे, ही जर सॉल्वेटेड प्लस सॉल्व्हंट एच प्लस प्लस बी मायनस आयन ह्याची जर रिएक्शन झाली तर आपल्याला प्रोडक्ट काय मिळणार आहे, एच बी प्लस सॉल्व्हंट ऍसिड आणि बेस. नेक्स्ट बघा, वीक प्रोटोफिलिक सॉल्व्हंट हॅव लेस टेंडन्सी दॅन द स्ट्रॉंग प्रोटोफिलिक सॉल्व्हंट. वीक प्रोटोफिलिक सॉल्व्हंटची म्हणजे थोडक्यात काय आहेत, वीक बेस आहेत. त्याची टेंडन्सी कशी असते, स्ट्रॉंग बेसिक पेक्षा त्याची टेंडन्सी कमी असते टू ऍक्सेप्ट अ प्रोटॉन. ऍक्सेप्ट करणे, प्रोटॉन ऍक्सेप्ट करण्याची टेंडन्सी कशी असते, कमी असते. कशाची कमी असते, वीक प्रोटोफिलिक सॉल्व्हंटची. हा, सिमिलरली अ टेंडन्सी ऑफ वीक ऍसिड हॅज लेस टू डोनेट अ प्रोटॉन दॅन स्ट्रॉंग ऍसिड. वीक ऍसिडची टेंडन्सी प्रोटॉन डोनेट करण्याची कमी असते ऍज पर स्ट्रॉंग ऍसिड. यामध्ये काय लिहायचे तुम्हाला, प्रोटोफिलिक सॉल्व्हंट मध्ये प्रोटॉन काय करतात, ऍक्सेप्ट करतात पण बेसिक नेचर मध्ये असते, बेसिक नेचर मध्ये असतात. आणि वीक प्रोटोफिलिक सॉल्व्हंटची टेंडन्सी प्रोटॉन डोनेट ऍक्सेप्ट करण्याची टेंडन्सी कमी असते त्यापेक्षा स्ट्रॉंग प्रोटोफिलिक सॉल्व्हंट पेक्षा. आणि ऍक्सेप्ट डोनेट करण्याची टेंडन्सी वीक ऍसिडची सेम, वीक ऍसिडची टेंडन्सी, सॉरी, ऍसिड काय करतं, प्रोटॉन डोनेट करतं आणि बेस काय करतं, प्रोटॉन ऍक्सेप्ट करतं. तर वीक ऍसिडची कशी असणार, लेस टेंडन्सी असणार डोनेट करण्याची. प्रोटॉन डोनेट करण्याची टेंडन्सी कशी असणार, वीक ऍसिडची कमी असणार ऍज पर स्ट्रॉंग ऍसिड. देन नेक्स्ट बघा, प्रोटोजेनिक सॉल्व्हंट. प्रोटोजेनिक सॉल्व्हंट मीन्स व्हॉट, प्रोटोजेनिक सॉल्व्हंट्स आर ऍसिडिक इन नेचर अँड इट कॅन बी रेडिली डोनेट अ प्रोटॉन. हे काय करतात, प्रोटोजेनिक सॉल्व्हंट प्रोटॉन डोनेट करतात पण हे कशा नेचर मध्ये असतात, ऍसिडिक नेचर. सॉल्व्हंट कशा कोणत्या नेचर मध्ये असतात, ऍसिडिक इन नेचर, पण हे काय करतात, प्रोटॉन डोनेट करतात. एक्झाम्पल काय दिले बघा, अनहायड्रस ऍसिड सच ऍज हायड्रोजन फ्लोराईड अँड सल्फ्युरिक ऍसिड डू देअर स्ट्रेंथ अँड ऍबिलिटी टू डोनेट अ प्रोटॉन, दे एनहान्स द स्ट्रेंथ ऑफ वीक बेसिस. तर ह्यामध्ये काय सांगितलंय, जेव्हा हायड्रोजन फ्लोराईड आणि सल्फ्युरिक ऍसिड अनहायड्रस ऍसिड त्याची जेव्हा रिएक्शन होईल ऍसिडची एखाद्या ह्यामध्ये, तेव्हा ते काय असणार आहे, ऍसिडिक नेचर नेचरमध्ये तर असणारच आहेत कारण ऍसिडची रिएक्शन होणार आहे. आणि इट काय करणार आहे, ते काय करणार आहे, प्रोटॉन डोनेट करणार आहे. स्ट्रेंथ अँड ऍबिलिटी ऑफ बघा इथं काय दिलंय, देअर स्ट्रेंथ अँड ऍबिलिटी टू डोनेट अ प्रोटॉन अँड इन्हान्स द स्ट्रेंथ ऑफ वीक बेसेस.
वीक बेसिसची स्ट्रेंथ काय करणार आहे, इन्हान्स करणार आहे, म्हणजे काय करणार आहे, वाढवणार आहे. देन नेक्स्ट बघा, एम्फीप्रोटिक सॉल्व्हंट. एम्फीप्रोटिक सॉल्व्हंट मध्ये काय सांगितले बघा, दे हॅव बोथ प्रोटोफिलिक अँड प्रोटोजेनिक प्रॉपर्टी. प्रोटोफिलिक अँड प्रोटोजेनिक प्रॉपर्टी इन बीइंग एबल टू डोनेट अ प्रोटॉन अँड ऍक्सेप्ट अ प्रोटॉन. ह्यामध्ये काय सांगितलंय, एम्फीप्रोटिक मध्ये हे काय करते, प्रोटॉन डोनेट पण करते आणि प्रोटॉन ऍक्सेप्ट पण करते. एक्झाम्पल काय दिले, वॉटर, ऍसिटिक ऍसिड अँड अल्कोहोल. हे काय करते, दोन प्रॉपर्टी दाखवते, प्रोटोफिलिक आणि प्रोटोजेनिकची दोन्ही प्रॉपर्टी दाखवते. प्रोटोफिलिक मध्ये काय बघितलेलं, प्रोटॉन काय करत होते, करत होते आणि प्रोटोजेनिक मध्ये काय करत होते, प्रोटॉन डोनेट. एम्फीप्रोटिक सॉल्व्हंट काय सांगत, दोन्ही प्रॉपर्टी आणि डोनेट पण, हा ऍक्सेप्ट पण करत आणि डोनेट पण करत, त्याचबरोबर प्रोटोफिलिक आणि प्रोटोजेनिक प्रॉपर्टी पण दाखवत. एक्झाम्पल काय सांगितलंय, वॉटर, ऍसिटिक ऍसिड आणि अल्कोहोल. अजून काय सांगितलंय बघा, दे आर डिसोशिएट टू स्लाइटली एक्सटेंट. स्लाइटली डिसोशिएट होते. The dissociation of acetic acid is frequently used solvent to titration of basic substances. In this, acetic acid is functioning as the acid is dissociating to produce proton. यामध्ये बघा, acetic acid, acetic acid चा formula काय आहे, CH3COOH. हे काय आहे, acetic acid आहे. आणि काय करते बघा, याने प्रोटॉन देऊन टाकलाय, प्रोटॉन डोनेट केलाय. रिएक्शन काय झाली, H plus plus CH3COO minus. रिएक्शन काय झाली, CH3COO मायनस. समजतंय, म्हणजे ह्यामध्ये काय सांगितलंय, ऍसिटिक ऍसिड टायट्रेट कशासोबत केलंय, बेसिक सबस्टन्स सोबत. तर ह्यानं काय केलं, ऍसिटिक ऍसिडनं प्रोटॉन डोनेट करून टाकलंय. इन नेक्स्ट बघा, इन व्हेरी स्ट्रॉंग अँड सच ऍज अ परक्लोरिक ऍसिड इज डिझॉल्व इन ऍसिटिक ऍसिड लॅटर द फंक्शनिंग ऍज द ऍज अ बेस अँड कंबाईन विथ प्रोटॉन डोनेट by perchloric acid to form protonated acetic acid and onium ion. त्यामध्ये काय सांगितले, परक्लोरिक ऍसिड आहे, HClO4. HClO4 काय आहे, परक्लोरिक ऍसिड. त्यामध्ये काय काय दिले, रिएक्शन काय झाले, एच प्लस आयन डोनेट केलं, एच प्लस आयन प्लस CLO4 मायनस. एच प्लस आयन काय केलंय, प्रोटॉन, म्हणजे एच प्लस म्हणजे काय, प्रोटॉन आहे, तो काय केलाय ना, डोनेट केलाय पिक्रिक ऍसिडनं. आणि CH3COO- सोबत जेव्हा हा प्रोटॉन रिएक्ट होईल ऍसिटिक ऍसिड सोबत, तेव्हा हा काय करणार आहे, प्रोटॉन ऍक्सेप्ट करणार आहे ऍसिटिक ऍसिड. म्हणजे दोन्ही प्रॉपर्टी दाखवल्या त्यानं, प्रोटॉन ऍसिटिक ऍसिड काय करतोय, प्रोटॉन डोनेट पण करतोय आणि प्रोटॉन ऍक्सेप्ट पण करतोय. म्हणजे हे जे काय परक्लोरिक ऍसिडनं प्रोटॉन डोनेट केलाय एच प्लस, तो काय केलाय, ऍसिटिक ऍसिडनं ऍक्सेप्ट केलाय. समजले सगळ्यांना? यस मॅम. यस टीचर. यस मॅम. तर बघा, नॉन एक्विस टायट्रेशन कन्सेप्ट सगळ्यांच्या लक्षात आले. नॉन एक्विस टायट्रेशन कशाच करतो आपण, नॉन एक्विस टायट्रेशन मध्ये कोणते कोणते सबस्टन्स येणार, म्हणजे आपण कोणत्या सबस्टन्स किंवा प्रोडक्टचा आपण नॉन एक्विस टायट्रेशन करणार. समजले का तुम्हाला, जो सबस्टन्स वॉटर में डिसॉल्व नहीं होंगे उसका हम नॉन एक्वियस टाइट्रेशन करेंगे. हाँ, यस, गुड.
हैंड रिटन नोट्स लिहता है सभी जन फर्स्ट युनिट सगळ्यांचे कंप्लीट झाले हैंड रिटन नोट्स यस मैम यस मैम यस मैम यस मैम तुम्ही लेक्चरला बसताना नोटबुक घेऊन बसताय का रनिंग नोट साठी यस मैम यस मैम यस मैम ओके गुड समर्थ पाटील समर्थ पाटील यस मॅम व्हॉट इज एप्रोटिक सॉल्वंट व्हॉट इज एप्रोटिक सॉल्वंट आता जे काही शिकवलं ते तुम्हाला समजलंय समर्थ पाटील हॅलो प्रेझेंट आहेत का समर्थ पाटील प्रेझेंट आहे मॅम तुम्हाला समजलाय आता पॉइंट समजलाय हा काय समजले सांगा Aprotic solvents are considered as chemically neutral. Huh? Of virtually unreactive under the condition employed. PPT वाचताय का तुम्ही? Written. PPT वरच वाचून दाखवताय का आहे असं? लिहिलेलं वाचतोय मॅम. नोटबुक मध्ये पीपीटी मधलं लिहिलेलं वाचताय का यस मॅम तुम्ही वाचताय म्हणजे तुम्हाला पॉइंट समजलं नाही का प्रोटेक सॉल्वंट म्हणजे काय आहे तसं समजले मॅम हा मग काय समजले तेवढं सांगा फक्त वाचून नका दाखवू काय समजले फक्त सांगा काय समजले एप्रोटिक सॉल्वंट प्रोटॉन ऍक्सेप्ट करतात आणि बेसिक नेचर मध्ये असतात असं सांगितलं ना मी लेक्चर मध्ये समर्थ पाटील एप्रोटिक सॉल्वंट प्रोटॉन डोनेट करते आणि बेसिक नेचर मध्ये असते असं सांगितलं ना मी नाही ते केमिकली न्यूट्रल आणि व्हर्च्युअली अनरिएक्टिव्ह असते हा आणि अजून काय सांगितलं प्रोटॉन ऍक्सेप्ट करतेत का डोनेट करतेत ते एक्सेप्ट करतात हां डोनेट करतात आपल्या एक्सेप्ट पण करत नाहीत आणि डोनेट पण करत नाही हां गुड एक्सेप्ट पण करत नाहीत आणि डोनेट पण करत नाही यश भोगरदरे यश गोगरदरे यस मॅम व्हॉट इज प्रोटोजेनिक सॉल्वंट व्हॉट इज प्रोटोजेनिक सॉल्वंट प्रोटोजेनिक सॉल्वंट म्हणजे मी काय काय सांगितलं त्याची रिएक्शन सांग का ते नाही नाही मी काय काय सांगितलं त्यामध्ये सांगा तुम्हाला काय समजलंय ते सांगा प्रोटोजेनिक सॉल्वंट मध्ये प्रोटोजेनिक सॉल्वंट इज अ हाय अफिनिटी फॉर प्रोटॉन अजून काय सांगितलं मी
प्रोटोजेनिक सॉल्वेंट मध्ये रिव्हर्सिबल रिएक्शन प्रोटोजेनिक सॉल्वेंट हे ऍसिडिक नेचर असतं आणि ते प्रोटॉन डोनेट करतात. ओके गुड. आता वाचलं का स्लाइड वरच? नो मॅम. तर बघा हा इथं पॉइंट आपला संपलेला आहे नॉन एक्वेस सॉल्वंट. नेक्स्ट लेक्चरला आपण त्याचे ऍडव्हान्टेजेस काय काय आहेत नॉन एक्वेस सॉल्वंटचे ते बघणार आहे. आणि दोन टायट्रेशनच्या मेथड आहेत ऍसिडिमेट्री आणि अल्कलीमेट्री. त्यामध्ये असे दिलेले आहेत असे ऑफ सोडियम बेंझोएट म्हणजे कसं आपल्याला प्रिपरेशन करायचंय. आपण फर्स्ट युनिट मध्ये बघितलं प्रिपरेशन आणि स्टँडर्डायझेशन. सोल्युशन कसे बनवायचे नॉर्मॅलिटी कसं वन नॉर्मल सोल्युशन किंवा वन मोलर सोल्युशन कसं बनवायचं ते बघितलं. त्या चॅप्टर मध्ये आपण नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहे. दोन असे दिलेले आहेत दोन ह्याचे ते खूप इम्पॉर्टंट आहेत. प्रत्येक एक्झामला ते असे विचारले गेलेले आहेत. तर बघा नॉन एक्वेस सॉल्व्हंट वरही क्वेश्चन विचारला जातो. तुम्ही रोजच्या रोज नोट्स लिहित जावा. जे काय शिकवलंय ते रोजच्या रोज लिहायचं. आणि नॉन न्यूट्रलायझेशन कर्व मध्ये पण एखादा पॉइंट विचारला जाऊ शकतो. सगळ्यांना थेअरी ऑफ ऍसिड बेस इंडिकेटर आणि थेअरीज ऑफ ऍसिड बेस टायट्रेशन सगळ्यांना समजले थेअरी? येस मॅम. येस मॅम. येस मॅम. ऍसिड थेअरीज ऑफ ऍसिड बेस टायट्रेशनच्या जर थेअरी विचारला तर तुम्ही कोणते कोणते थेअरी लिहिणार? अरेनियस थेअरी, ब्रॉन्स्टेड लॉरी थेअरी, लेविस थेअरी. ओके गुड. आणि जर इंडिकेटरच्या विचारल्या तर गुड. तर बघा आपण आता जर तुम्हाला असा क्वेश्चन विचारला टाइप्स ऑफ ऍसिड बेस टायट्रेशन एक्सप्लेन व्हेरियस टाइप्स ऑफ ऍसिड बेस टायट्रेशन तर तुम्ही काय काय लिहिणार? कोणते टायट्रेशनची टाइप लिहिणार? तिन्ही टाइप्स. कोणते? कोणते टाइप लिहिणार तुम्ही? एक्सप्लेन व्हेरियस टाइप्स ऑफ कोणते टाइप लिहिणार? एक्सप्लेन व्हेरियस टाइप्स ऑफ ऍसिड बेस टायट्रेशन. स्ट्रॉंग ऍसिड वर्सेस स्ट्रॉंग बेस. अजून वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. वीक ऍसिड वीक बेस. ओके गुड. तर बघा तुम्हाला असाही क्वेश्चन येऊ शकतो टाइप्स ऑफ टायट्रेशन. टाइप्स ऑफ टायट्रेशन टायट्रेशनचे जर टाइप विचारले तर हे टाइप तुम्हाला एक्सप्लेन करायचे चार. कोणते कोणते आहेत? वीक ऍसिड वर्सेस स्ट्रॉंग बेस टायट्रेशन, वीक ऍसिड वर्सेस स्ट्रॉंग बेस टायट्रेशन, स्ट्रॉंग ऍसिड वर्सेस वीक बेस आणि टायट्रेशन कर्व ऑफ पॉलीबेस. नाही हे चार टायट्रेशन कर्व ऑफ पॉलीबेसिक ऍसिड हे जे काही चार टाईप आहेत टायट्रेशनचे ते तुम्हाला एक्सप्लेन करायचे. तर बघा असाइनमेंट ज्यांनी ज्यांनी सबमिट केले त्यांनी टर्न इन केले नाही का? म्हणजे टर्न इन मध्ये मला तर 41 असाइनमेंट सबमिट झालेले दिसत आहेत. 41 बाकीच्यांनी कसा अटॅच कसे केले क्लासरूमला असाइनमेंट?
मैम हाँ बोला मैम तिथे हैंड इन ऑप्शन येते मग ते हैंड इन करायचं का हाँ हैंड इन करा ज्यांचे टर्न इन ऑप्शन येत नाही किंवा हैंड इन ऑप्शन होते त्यांनी हैंड इन करा सगळ्यांना असाइनमेंटचे दिलेले क्वेश्चन समजले काय अडचण नाही त्यामध्ये सगळ्यांना समजले यस मॅम यस मॅम कोणत्या क्वेश्चन मध्ये किती लिहायचंय काय लिहायचंय कोणते पॉइंट एक्सप्लेन करायचे ते समजले सगळं यस मॅम यस मॅम यस मॅम तर बघा क्वेश्चन दिलता एक्सप्लेन फार्माकोपिया फार्माकोपियाचे क्वेश्चन दिलता असाइनमेंट मध्ये तर काही काही जणांनी फक्त फार्माकोपियाचे डेफिनेशन आणि त्याचे टाइपच दिले लिहिलेत फक्त तर तेवढं लिहून नाही चालणार मोनोग्राफ पण मी सांगितले होते लिहायला मोनोग्राफ जे शिकवले होते ते सुद्धा त्या फार्माकोपियामध्ये लिहायचे मोनोग्राफ त्याचे टाईप्स आणि त्याची डेफिनेशन शॉर्ट मध्ये इंट्रोडक्शन सांगितलेलं फार्माकोपिया मीन्स व्हॉट फार्माको आणि फार्माकॉन्स म्हणजे काय ते सांगितलेलं ते सगळं त्यात लिहायचंय फार्माकोपियाचे डेफिनेशन त्याचे टाईप एक्सप्लेन नाही केले तरी चालते तुम्हाला पीआयसी मध्ये झाला असेल फार्माकोपिया किंवा सुटिक्स मध्ये येस मॅम मध्ये तुम्ही टाइप जर लिहिले नुसते एक्सप्लेन केले सॉरी नुसते एनलिस्ट केले तरी चालतील आणि त्याचे मोनोग्राफ एक्सप्लेन करायचे तुम्हाला टाइप्स जरी एक्सप्लेन केले तरी चालतील अजून काही कोणाला विचारायचंय